हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज वेगळा युनिक असा पदार्थ बघणार आहोत, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बनवण्याचा प्रयत्न कराल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हे तांदूळ घेतलेले आहेत मी, पाऊण वाटी तांदूळ आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. कुठलाही तांदूळ तुम्ही वापरला तरी चालेल. हे 3 तास मी भिजवून घेतलेले आहे तांदूळ आणि आता आपण असे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. 2 पोर्शनमध्ये वाटून घ्यायचे. हे बघा, तांदूळ वाटून झालेले आहेत, एकदम बारीक पेस्ट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण 6 बटाटे घेतलेले आहेत मी शिजवून, साल काढून आता मॅश करून घ्यायचे. असे हाताने कुस्करून घेतले तरी चालतील. म्हणजे आपण जेव्हा मिक्सरला लावू तेव्हा मिक्सरला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बारीक करून घ्यायचे असे. आणि आता तेही सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे. एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं. हे बघा, चांगली पेस्ट झाली की मग आपण तांदळाच्या बॅटरमध्ये आपण हे बटाट्याचे आपण बारीक केलेले आहेत ते घालायचे. आणि त्यामध्ये आता घालूया 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक एकदम बारीक कापून घ्यायच्या, त्या घालायच्या. आणि नंतर कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनिट आपण हे तसंच ठेवायचं आहे. हे बघा, असं भाजीसारखं बॅटर झालं पाहिजे, खूप पातळ किंवा घट्ट नाही पाहिजे, असंच पाहिजे आपल्याला. आणि आता आपण हे बाजूला 15 मिनिटासाठी ठेवून चटणीची तयारी करून घेऊया. गॅसवर 1 कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि 1 लसणाचा मोठा गड्डा मी सोलून घेतलेला आहे तो घालायचा तेलामध्ये. 4 ते 5 हिरव्या लाल झालेल्या मिरच्या, 2 सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता, भाजलेली डाळ 2 चमचे घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये चांगलं फ्राय झालं की मग आपण त्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. 3 टोमॅटो घेतलेले आहेत मी, कापून धुवून घेतलेले आहेत आणि मग त्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं. भाजलेल्या डाळीऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ जर वापरली तर अजून टेस्टी होते चटणी. 3 चमचे हरभऱ्याची डाळ घ्यायची पोह्यांच्या चमच्याने. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही भाजती डाळ वापरलेली आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आणि 1/2 चमचा मी साखर घेतलेली आहे. साखर घालायची म्हणजे चटणीला एक थोडासा गोडसरपणा येतो आणि छान लागते चटणी. म्हणून ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातली तरी चालेल. आणि काश्मीरी लाल तिखट मी 1/2 चमचा रंग येण्यासाठी घातलेली आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि 1 कपभर आपण पाणी घालायचं आहे म्हणजे टोमॅटो चांगला शिजला जाईल. आणि झाकण ठेवून आपण ह्याला 5 मिनिट टोमॅटो शिजवून घेणार आहोत. हे बघा, चांगला शिजलाय टोमॅटो. हे बघा, दाबला की चांगला मॅश होतो, तुम्ही बघू शकता. असा झाला की मग आपण काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावर मग याची चटणी करून घ्यायची. हे बघा, एका ताटामध्ये मी थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता थंड झाल्यावर मग आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून, लागेल तसं पाणी घालायचं आणि मग बारीक वाटायची चटणी. एकदम पाणी घालायचं नाही. हे बघा, खूप पातळ किंवा खूप घट्टही नको आपल्याला चटणी. हे बघा, अशी झाली की मग काढून घ्यायची एका वाटीमध्ये. खूप मस्त आणि टेस्टी चटणी लागते. तुम्ही फक्त हरभऱ्याची डाळ घाला म्हणजे छान लागते चटणी. आणि आता आपण भजी करून घेऊया.
बटाटा आणि तांदळाचं आपण बॅटर बाजूला करून ठेवलं होतं, त्याची आता छोटी छोटी अशी भजी सोडायची, एकदम गोल आणि मस्त भजी होतात। यापेक्षा जर तुम्हाला गोल हवे असतील भजी तर तुम्ही सपाट बुडाची कढई घ्या आणि त्यामध्ये करा, अजून गोल गोल होतात। ही थोडीशी खोलगट असल्यामुळे थोडीशी वाकडी तिकडी झालेली आहे। तांदळाचं पीठ असल्यामुळे चिकटतात, तर घाबरून जायचं काही कारण नाही। एक मिनिट भर तळले की मग आपोआप सुट्टे होतात ते, किंवा आपण झाऱ्याने सुट्टे करू शकतो। तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त गोल गोल अशी क्रिस्पी झालेली आहे भजी। आणि सगळी आता अशाच प्रकारे तळून घ्यायची आहेत, खूप मस्त आणि क्रिस्पी होतात। तुम्ही बघू शकताय खूप छान आणि मस्त झालेली आहे भाजी आणि चटणी। तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती। आणि पदार्थ जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि काळजी घ्या स्वतःची, इतरांची। आणि या भजी खायला, वेगळी आणि युनिक भजी कशी वाटली। आणि थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल।